नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। चांदूर बाजार तालुक्यातील अवकाळी पाऊस गारपीटचे तात्काळ पंचनामे करण्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे आदेश। संत्रा, तूर, हरभरा, गहू, टरबूज, कांदा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान। अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी जिल्हा प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत। या संदर्भात सविस्तर वृत्त असे की आज चांदूर बाजार तालुक्यातील अवकाळी पाऊस, वीज कोसळणे व गारपीट या नैसर्गिक आपत्तीची घटना घडली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तूर, हरभरा, संत्रा, कांदा, टरबूज, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। तसेच वीज कोसळून खूप ठिकाणी जनावरे दगावले आहे। या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या दृष्टीने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट सी न्यूज चांदूर बाजार, सुयोग गोरले।